नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपले जुन्या कंपनीचे PFचे पैसे नवीन PFमध्ये कसे ट्रान्सफर करायचे हे पाहणार आहे. तर सर्वात पहिलं आपण क्रोम हे ब्राउझर ओपन केलं आहे, तर आपण गुगलवरती सर्च करूया PF म्हणून सर्च केल्यानंतर मेंबर द ई सेवा या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. आपण आता PFच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे. साईटला आपण आपले UN नंबर व पासवर्ड एंटर करूया. त्यापुढे खाली असलेले कॅप्शन बार आपण फिल करूया व साइन या ऑप्शनवरती क्लिक करूया. आपण लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस दिसेल. वरती असलेले ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. सेकंड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वन मेंबर द वन EPF अकाउंट ट्रान्सफर रिक्वेस्ट त्या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपणास आपली इथे माहिती पाहण्यास भेटेल. त्यापुढे खाली मेंबर द ID UN याच्यामध्ये आपले UN नंबर आपण एंटर करूया. UN नंबर एंटर झाल्यानंतर त्यापुढे वरती प्रेझेंट इम्प्लॉय अँड प्रिव्हियस इम्प्लॉय, जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोणता इम्प्लॉय आहे HR आहे तर त्यांना ती रिक्वेस्ट पाठवायची, तर आपण प्रेझेंट इम्प्लॉय या ऑप्शनवरती क्लिक करूया. व आपले मध्ये कोणकोणत्या कंपन्या लिंक आहे त्या कंपन्या आपणास इथे पाहण्यास भेटेल, तर त्या कंपन्या आपण ॲड करूया. आपल्या कंपन्या आपण सिलेक्ट केल्यानंतर त्यापुढे खाली असलेले एक ऑप्शन आहे, तिथे लिहिले GET OTP. GET OTP या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक 4 अंकी OTP प्राप्त होईल. थोडा वेळ आपण वाट पाहूया, 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला एक मोबाईलवरती OTP प्राप्त होईल. आपल्याला आपल्या मोबाईलवरती एक OTP आला आहे, तर तो आपण OTP आता इथे एंटर करूया. आपल्या मोबाईलवरती आलेले OTP आपण इथे आता एंटर करूया. एंटर झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करूया. आपण केलेली ऑनलाईन रिक्वेस्ट ही सक्सेसफुली ट्रान्सफर झालेली आहे, तर आपण आपले ट्रॅकिंग सिस्टम पाहण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर थर्डला असलेले ट्रॅक द क्लेम स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपले स्टेटस पाहू शकता की कंपनीने आपल्या ट्रान्सफरिंग रिक्वेस्टला अप्रूवल दिले आहे की नाही. ही पद्धत वापरून आपण आपले सगळे PFचे पैसे नवीन कंपनी ट्रान्सफर करू शकतो. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. साईटला असलेल्या बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.